नमस्कार पालक हो, आपली मुलं इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीनच प्रवेशित झालेली आहेत. मुलांना शिकण्याचा आनंद वाटावा यासाठी इयत्ता पहिलीच्या बालभारती पुस्तकामध्ये पहिलीच कविता एक आनंददायी कविता म्हणून आपल्याला पुस्तकात सादर केलेली आहे. कविता शिकवताना पालकांनी कोणती काळजी घ्यावी काही सूचना मी आता तुम्हाला देत आहे. ही कविता शिकवण्यापूर्वी मुलाला आपल्या समोर बसवून पुस्तक समोर ठेवून काही ती चित्र तुम्ही त्यांना दाखवायची आहेत आणि काही खेळ त्यांच्या सोबत खेळायचे आहे. या कविता शिकवण्यामागचा उद्देश की मुलांना कविता म्हणताना आनंद वाटला पाहिजे, त्याचबरोबर त्यांचा भाषा विकास झाला पाहिजे. नवीन शब्द त्यांच्या कानावर पडणार आहेत, ही शब्द तुम्ही त्यांना ऐकावायचे आहेत. त्याचे काही व्हिडिओसुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि मुलांना जास्तीत जास्त कसा आनंद वाटेल अशा प्रकारे ही कविता व्हिडिओ रूपात आपल्यासमोर सादर केलेली आहे. कविता ऐकवताना पालकांनी मुलांना ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐकवायला तसं लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जेणेकरून आपला मुलगा ती कविता ऐकल्यानंतर त्याला त्या कवितेतून आनंद मिळाला पाहिजे. त्याचबरोबर या कवितेतून काही नवीन शब्द आहेत, परिसरातील काही गोष्टी आहेत, या गोष्टींची माहिती त्याला त्यातून झाली पाहिजे आणि ती कविता म्हणताना मुलांना त्यात आनंदही घेता आला पाहिजे. अशी आनंददायी कविता अग्गूबाई ढग्गूबाई ही या व्हिडिओच्या रूपात आता थोड्याच वेळात आपल्यासमोर सादर केली जाईल. धन्यवाद.